लाल मातीतली कुस्ती म्हणजे वर्धा शहराच्या गोल बाजार परिसरात भीषण आग लागलेली आहे आणि या आगीमध्ये जवळपास 10 ते 15 भाजी विक्रेत्यांची दुकानं जळून खाक झालेली आहेत. वर्धा अग्निशमन दलाकडून सध्या आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. शहराच्या मुख्य बाजारपेठेत ही आग लागल्यानं एकच खळबळ माजल्याचं पाहायला मिळत आहे. घटनास्थळी सध्या अग्निशमन दलाचे जवान आगीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप अस्पष्ट आहे. वर्धा शहरातल्या गोल बाजारात भीषण आग लागल्याची घटना इथे पाहायला मिळते. सह्याद्रीची उंची म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं हिंगोली जिल्ह्यामध्ये येत्या 1 मार्च ते 7 मार्चपर्यंत सकाळी 7 ते रात्री 12 पर्यंत कडक संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. धार्मिक प्रार्थनास्थळं, महाविद्यालय, मंगल कार्यालय, पेट्रोल पंप, त्याचबरोबर दुकानं, हॉटेल्स बंद ठेवावी लागणार आहेत आणि त्यामुळे नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आदेशही देण्यात आलेले आहेत. परभणीत सध्या कोरोनाचा फैलाव वाढतोय तर दिवसभरात 70 कोरोना रुग्णांची वाढ नोंदवण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये आता कोरोना रुग्णांचा आकडा हा 8518 गेलाय तर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 324 जणांचा मृत्यू झालेला आहे. सध्या 222 जणांवरती रुग्णालयात उपचार सुरू असून नियम पाळण्याचे जिल्हा प्रशासनानं आवाहन केलं आहे. जुन्नर तालुक्यातील बेल्हे गावात राष्ट्रवादीचा कार्यकर्ता गोट्या भाऊ वाघ याच्या लग्नामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचं पाहायला मिळालं. प्रशासनाकडून लग्नाला 200 लोकांची परवानगी दिलेली असताना सुद्धा लग्नामध्ये हजारांपेक्षा अधिक लोकांनी उपस्थिती लावली आणि त्यामुळे आळेफाटा पोलिसांनी आयोजकांसह 10 जणांवरती गुन्हा दाखल केला. त्या लग्नाला राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, पारनेरचे आमदार निलेश लंके उपस्थित होते. सातारा जिल्ह्यातही 117 नागरिकांचे रिपोर्ट्स हे पॉझिटिव्ह आलेले आहेत. जिल्ह्यामध्ये एकूण कोरोना बाधितांचा आकडा 58803 वर गेलाय. साताऱ्यात अद्याप 1253 जणांवरती उपचार सुरू असून गेल्या 24 तासांमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोना संसर्ग दिवसेंदिवस अधिकच झपाट्यानं वाढताना दिसतोय. दररोज आढळणारी कोरोना बाधितांची संख्या ही आता 8000 अधिक असल्याचं समोर आलंय. त्याशिवाय कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येतही दररोज वाढ सुरू आहे. शनिवारी देखील 8623 नव्या कोरोना बाधितांची वाढ झाल्याचं आता समोर आलंय. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.